सरपंच नामा लाइव्ह प्राइम टाइम मध्ये आपलं स्वागत आहे. परिसरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आमचा चॅनल सरपंच नामा लाइव्ह, बातमी गावागावातली. सावधान, चाकण शुक्रापूर रस्त्याने प्रवास करताय, जरा जपून, मृत्यू तुम्हाला कधीही गाठू शकतो. चाकण शुक्रापूर रस्त्यावरील अपघाताच्या स्थितीबाबत आमचे मुख्य संपादक विवेक बच्चे यांनी केलेला हा खास रिपोर्ट. दिवसेंदिवस वाढत चाललेली रहदारी आणि अपुरा पडणारा दुपदरी रस्ता यामुळे चाकण शुक्रापूर रस्त्यावरून केला जाणारा प्रवास जीव धोक्यात घालूनच करावा लागत आहे. या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून रात्रीच्या वेळी दुचाकीस्वार त्या खड्ड्यात पडून जखमी झाल्याच्या व काही प्रसंगी मृत्यूमुखी पडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. रस्त्याच्या काही भागावर डांबरीकरणाचे पट्टे मारले असून शेजारील पट्टा तसाच ठेवला आहे. त्यामुळे रस्ता वरखाली झाल्यामुळे गाड्या ओव्हरटेक करताना दुचाकीस्वार बाजूच्या पट्ट्यावर येताना होलबडत आहेत. नव्याने केलेल्या डांबरीकरणामुळे रस्त्याच्या मध्यभागी असणारे पांढरे पट्टे व गतिरोधकावरील झेब्रा क्रॉसिंग पट्टे बुजून गाड्या उलटून अपघात होत आहेत. शिल्पगाव येथील पुलावरील संरक्षक कठडे तुटल्याने रात्री वाहने नदीमध्ये पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत जाणून घेऊया प्रतिक्रिया. चाकण शुक्रापूर हा नॅशनल हायवे असून या हायवेवरती प्रचंड अशी वर्दळ असताना या पुलावरची जी वर्दळ आहे प्रत्येक वेळेस तिथं ॲक्सिडेंटचं मोठं प्रमाण आहे. त्याचप्रमाणे या पुलावरती संरक्षक जे कठडे आणि त्याचप्रमाणे त्याच्यावरचे जे पाईप आहेत ते तुटलेले मोठा अपघात होण्याची शक्यता पण होऊ शकते. त्यामुळं या यावरती लक्ष केलं पाहिजे आणि हा जो संरक्षक कठडा आहे तो लवकरात लवकर दुरुस्त व्हावा ही सर्व शेगाव ग्रामस्थांच्या रासे फाटा येथे बऱ्याच वाहन चालकांना गतिरोधकाचा अंदाज न आल्यामुळे अचानक वाहले थांबल्यामुळे रात्रीच्या वेळेस मागून धडक बसून बरेच अपघात होत आहेत. शेलपिंपळगाव येथील पुलाजवळील वळणावर देखील अनेक अपघात झालेले आहेत. साबळेवाडी बहुळ मोहितेवाडी माथा या ठिकाणी अपघात होऊन अनेक वेळा लांबच लांब वाहन रांगा लागल्याने वाहन चालकांसह प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांसाठी या रस्त्यावरूनचा प्रवास म्हणजे जणू मृत्यूला आमंत्रण देणे असल्यासारखे सिद्ध होत आहे. या रस्त्यावरील समस्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. सर्व समस्या लवकरात लवकर सोडवण्याची मागणी बहुळचे सरपंच गणेश वाडेकर, सिद्धेगावांचे माजी सरपंच शशिकांत मोरे, जिल्हा परिषद सदस्य निर्मलाताई पानसरे, पंचायत समिती सदस्य वैशालीताई गव्हाणे, शिल्पिंपळगावच्या सरपंच विद्याताई मोहिते, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सयाजीराजे मोहिते, शेलगावचे माजी सरपंच संतोष आवटे, वनविषय तालुका प्रमुख तुषार बवले, संतोष गव्हाणे, मुचकुंद जाधव, उद्योगपती दिगंबर लोणारी, उद्योगपती पांडुरंग कुराडे, तुकाराम काटकर, माजी उपसरपंच मारुती बवले यांच्यासह साबळेवाडी, बहुळ, शिल्पिंपळगाव, शेलगाव, भोसे गावातील ग्रामस्थांनी केली आहे. रस्ता चौपदरी होणार यासाठी 1800 कोटी मंजूर झाले असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात झळकल्या, पण या कामाला मुहूर्त कधी सापडणार असा संतप्त सवालही नागरिक करत आहेत.